नमस्कार, गेट एव्हरीथिंग चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण असे घरगुती फेशियल किंवा मिश्रण म्हणा तयार करणार आहोत, ज्याच्या वापराने चेहरा तेजस्वी गोरा होईल, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स, काळे डाग आणि रिंकल्स पूर्णपणे बरे होतील. यातील सर्व घटक आपल्याला किचनमध्ये उपलब्ध होणार आहेत. तत्पूर्वी व्हिडिओ नक्की नक्की लाईक करा आणि शेवटपर्यंत पहा, म्हणजे त्याचा योग्य परिणाम आणि उपाय कसा करावा हे समजेल व त्याचा योग्य रिझल्ट मिळेल. त्या अगोदर आपणास काही गोष्टी समजून घेण्याची गरज आहे. आपण आपला चेहरा तेजस्वी राहण्यासाठी किंवा चांगला चमकदार राहण्यासाठी काही काळजी घ्यावी लागते. प्रथम, नेहमी चेहऱ्याला हात लावू नये. आपल्या हातावर ज्या बॅक्टेरिया असतात त्या चेहऱ्याच्या त्वचेला इजा करतात. परिणामी चेहरा काळपट पडतो, पिंपल्स आणि पुड्या येतात. पिंपल्सला नेहमी हात लावल्यामुळे ते मोठे होतात आणि मोठे झाल्याच्या नंतर आपल्याला ते नको वाटतात व आपण ते फोडतो. त्यातून लस बाहेर पडते आणि इतर भागाला लागते. ज्या ठिकाणी ती लस लागते त्या ठिकाणी नवीन पिंपल्स किंवा नवीन पुळ्या येतात आणि हे वाढत जातं व चेहरा विद्रूप होतो. म्हणून हे केमिकल क्रीम्स कॉस्मॅटिक्स लावणे टाळा. त्याचप्रमाणे चांगली झोप घ्या, सात्विक आहार घ्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिवसभरात भरपूर पाणी प्या. दिवसभरात 2 ते 3 लिटर पाणी पिले पाहिजे, त्यामुळे त्वचा उजळते. तर आपला उपाय पाहू. यासाठी आपल्याला प्रथम लागणार आहे दही. दही तुम्ही 1 किंवा 2 चमचे घेऊ शकता. मी इथे 2 चमचे घेत आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार 1 चमचा घ्या. दह्यामध्ये विटॅमिन बी मोठ्या प्रमाणात असते आणि ते त्वचा उजळवण्याचं काम करतं. दह्यामध्ये असलेले प्रोटीन्स आणि बॅक्टेरिया चेहऱ्यावरील मळ आणि काळेपणा कमी करतात. म्हणून दही चेहऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. दुसरा घटक लागणार आहे मित्रांनो, ते म्हणजे लिंबू. लिंबू त्वचेसाठी अत्यंत महत्त्वाचं असून यामध्ये 98% विटॅमिन सी असते. विटॅमिन सी त्वचा उजळवते, त्वचेला चकाकी आणण्यासाठी मदत करते. हे पण आपल्याला 2 चमचे घ्यायचं आहे. म्हणजे तिन्ही घटक तुम्ही समप्रमाणात घ्यायचे आहेत. जर एक वस्तू 1 चमचा घेतली तर तिन्ही वस्तू 1-1 चमचा घ्यायची आहे. आणि जर तुम्ही 1 वस्तू 2 चमचे घेतली तर तिन्ही वस्तू 2-2 चमचे घ्यायचे आहेत. मी सदर व्हिडिओमध्ये लिंबूरस 2 चमचे घेत आहे. बघा, हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर 1/2 तास ठेवायचं आहे. 1/2 तास ठेवल्याच्या नंतर हे तुम्हाला कोमट पाण्यानं धुवायचं आहे, साबण वापरायचं नाही आहे. लिंबूरस 2 चमचे घेतल्याच्या नंतर आपल्याला तिसरा घटक जो आहे तो घ्यायचा आहे, गुलाबजल. होय, गुलाबजल कोणत्याही कंपनीचा असू द्या किंवा कुठलाही प्रोडक्ट असला तरी चालतो. याला कुठलाही साईड इफेक्ट नाही. म्हणजे हा जो आपण उपाय करतो याला कुठलाही साईड इफेक्ट नाही. हा छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्वजण यूज करू शकतात. बघा, तिसरा घटक आहे तो गुलाबजल. आणि गुलाबजल देखील आपल्याला 2 चमचे घ्यायचं आहे. गुलाबजल हे त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त असून त्या गुलाबजलमध्ये हायड्रोसोल नावाचा एक घटक असतो. त्यामुळे काळे डाग कमी होतात. रोज ऑइल त्वचेतील कार्बन कमी करून त्वचा उजळवते. आणि गुलाबजलमध्ये रोज ऑइल हे जास्त प्रमाणात असते. हे पण आपल्याला 2 चमचे घ्यायचं आहे. जर तुम्ही सुरुवातीला दही किंवा लिंबूरस 1-1 चमचा घेतला असेल तर गुलाबजल पण तुम्हाला 1 चमचा घ्यायचं आहे. मी प्रमाण याच्यासाठी सांगतो आहे की प्रमाण हे समप्रमाणात राहणं गरजेचं आहे. हा उपाय आपल्याला 15 दिवस करायचा आहे. एखाद्या व्यक्ती जर लिंबूरस जमत नसेल किंवा त्याची ॲलर्जी असेल तर त्या व्यक्तीनं लिंबूरस वापरू नये. फक्त 2 घटक वापरून हा उपाय केला तरी परिणाम चांगला असतो. या आपला हा जो उपाय आहे तो आपण 15 दिवस केले तर आपले जे चेहरा उजळून येईल, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स, काळे डाग, टॅन सर्व निघून जाईल. आपल्याला हे कापसाच्या सहाय्याने लावायचं आहे. याचा काय परिणाम होतो तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की टाका. व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि नक्कीच व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.